आणि सूरज चव्हाण आणि राजन साळवी हे दोघेही जण शिवसेनेसोबत ठाकरेंसोबत निष्ठेनं उभे राहिले म्हणूनच ही कारवाई होती अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. जे जे उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यांच्या पाठीमागे यंत्रणा लागतात अशी टीका किशोरी पेडणेकर करतात. राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत, आमदार आहेत, अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत. त्यांच्यावर दबाव येतो आहे, जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू. पण राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल, पण मी शिवसेना सोडणार नाही. रवींद्र वायकर ह्यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव तंत्र सुरू आहे. सूरज चव्हाण त्या दबाव तंत्रातून गेलेले आहेत. शिवसेनेतल्या अन्य काही लोकांवर दबाव सुरू आहे. पण लक्षात ठेवा, दिवस बदलणार आहेत तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना, त्याच हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाही. यंत्रणांच्या माध्यमातून ज्याला प्रेशर म्हणतो तो प्रेशर वाढवणं असं जर उद्देश लोकांना आता दिसायला लागलेला आहे आणि नेमक्या फक्त शिवसेनेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत त्यांच्याच मागे बरोबर यंत्रणा आहेत, हरकत नाही. राजन साळवी पण कट्टर शिवसैनिक आहेत, ह्या सगळ्यातून तलाखून सलाखून निघतील काय. याच्यात आता नाविन्य काय राहिलेलं आहे असं आहे की जिथं आवाज दाबता येईल तेवढा दाबायचा, प्रचंड प्रेशर दबावाचं तंत्र वापरायचं हे भारतीय जनता पक्षाच्या राजनीतीचा भाग झालेला आहे आणि हे जनतेला समजलेलं आहे की हे सर्व ज्या संस्था स्वायत्त आहे त्यांचा उपयोग राजकारणाकरता करतायत त्याचा हा भाग आहे. आणि मुंबई महानगरपालिकेत कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक केली आहे. थोड्याच वेळात त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं जाईल. आमदार आदित्य ठाकरेंचे सूरज चव्हाण निकटवर्तीय मानले जातात. आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवरती पहिल्यांदाच ईडीकडनं कारवाई झाली आहे. कोविड कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेतल्या खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांची ईडीनं यापूर्वी चौकशी केलेली. सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी पेललेली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखण्यास सूरज चव्हाण यांची महत्वाची भूमिका असते. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक, मुंबई मनपा निवडणूक तसंच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांचा त्यांचा आकडेवारीसह उत्तम अभ्यास आहे. आपले प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहेत. अमेय, ईडीनं अटक तर केली आहे, सूरज चव्हाण यांच्या बाबतीतली आज पुढची प्रक्रिया नेमकी काय आणि कशी असेल? ईडीनं काल रात्री त्यांना अटक केली आणि त्यानंतर ही सगळी बातमी पुढे आली. गेल्या काही महिन्यांपूर्वी ईडीनं या प्रकरणी त्यांची चौकशी केली होती, मात्र कठोर कारवाईची गरज नसल्याचं तेव्हा स्पष्ट करण्यात होतं. परंतु काल रात्री अचानक सूरज चव्हाण यांना ईडीनं ताब्यात घेतलेलं आहे. काही वेळापूर्वी त्यांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी जी आहे ती पूर्ण करण्यात आली आणि अपेक्षा होती की त्यांना इथून थेट मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं जाईल. परंतु आता आपण त्यांच्या सोबतच आहोत आणि ईडीनं त्यांना पुन्हा एकदा ईडी कार्यालयाच्या दिशेनं नेलंय, त्यामुळे रिमांडसाठी कदाचित दुपारच्या सत्रात सूरज चव्हाण यांना मुंबई सत्र न्यायालयाकडे नेण्याची शक्यता आहे. कोर्टाची वेळ कदाचित मिळाली नसेल किंवा जी रिमांड कॉपी असते ज्या आधारे ईडी सूरज चव्हाण यांची रिमांड मागणार आहे ती कदाचित रिमांड कॉपी तयार करण्याचं काम ईडीचे अधिकारी करत आहेत, त्यामुळे ही प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना लवकरच आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं जाईल आणि या प्रकरणी त्यांची कठोर आणि सखोल चौकशी करण्यासाठी ईडी त्यांची रिमांड मागेल, तेव्हा कोर्ट आता सूरज चव्हाण यांना पहिली किती दिवसाची रिमांड देतं हे आज कोर्टाच्या सुनावणीनंतर स्पष्ट होईल. धन्यवाद अमेय या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.